महात्मा ज्योतिबा फुले कर्ज कर्जमुक्ती मुक्ती योजनेमध्ये योजनेमध्ये 5,004 शेतकऱ्यांची मराठवाड्यामध्ये कर्जमाफी झाली आहे. राज्य सरकारने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली असून या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये 5,004 एवढ्या शेतकऱ्यांना लाभ मिळवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी जाहीर केलेल्या कर्जमुक्ती यादीमध्ये पहिल्या यादीत सिल्लोड तालुक्यातील 889 शेतकऱ्यांना तर पाचोडमध्ये 242 असून 1,131 शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 311 शेतकरी पात्र ठरले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी दिली आहे. यात चाकूर तालुक्यातील आष्टी येथील 139 व लातूर तालुक्यातील बाभळगावच्या 172 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.